अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे 3 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळेच हा प्रकार घडला असल्याचा आरोप डॉक्टरांवर करत डॉक्टरांच्या केबिनसह इतर साहित्याची तोडफोड केल्याची घटना काल रात्री घडली आहे। ही महिला गेल्या 3 दिवसांपासून साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार घेत होती, परंतु तिच्या प्रकृतीत सुधार होत नसल्याने व तिची प्रकृती जास्तच बिघडल्याने तिला जवळील आशीर्वाद हॉस्पिटल येथे ICU मध्ये हलवण्यात आले। मात्र याच वेळी महिलेचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांच्या जमावाने साई हॉस्पिटल येथे तोडफोड केली। या घटनास्थळी जामनेर शहरातील सर्व डॉक्टर संघटनांनी भेट देत झालेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला। अद्यापपर्यंत जामनेर पोलीस स्टेशनला या घटनेबद्दलचा गुन्हा नोंदवला नाही, तर या गुन्हा दाखल न करण्यामागचा नेमका उद्देश तरी काय असा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे। त्याला फीवर वाटला म्हणून फीवरचं पण इंजेक्शन, नंतर पेशंटला इकडे ICU मध्ये प्रेथलेस झालं म्हणून ICU मध्ये आणलं,
त्याच्यानंतर बीपी शुगर होता म्हणून त्याच्यासाठी पण इंजेक्शन दिले. तीन इंजेक्शन दिले, मग लगेच फिजिशियनला बोलवलं होतं. फिजिशियनला बोलून त्याच्याशी कन्सल्ट केल्यावर फिजिशियनने सांगितलं की शिफ्ट करायला लागेल. फिजिशियनने सांगितल्यानंतर पेशंट शिफ्ट केला. त्याच्या जाता जाताच त्यांचा मुलगा म्हणत होता की माझ्या आईला काही कमी जास्त झालं तर मी तोडफोड करेन. हे आधीच तो बोलून गेला होता. म्हणजे तो आल्या आल्या सुरू झाला होता की माझ्या आईला 3 दिवस इथे ॲडमिट केले तरी देखील तिला काही होत नाही आहे. आणि त्याच्या भावाला पण बडबड करतात. त्याचा भाऊ कोणतरी फार्मसिस्ट आहे त्याला. बरं, या ठिकाणावर तुमच्या पेशंट नेला त्या टायमाला व्यवस्थित होतं का? होतं, फक्त ब्रेथलेस होतं. पेशंट स्टेबल झालं होतं. तसं स्टेबल झालेलं होतं, बीपी वगैरे कमी झाला होता पेशंटचा, पण ब्रेथलेस होतं म्हणून सर बोलले फिजिशियन की शिफ्ट करूया. म्हणून शिफ्ट केलं. पेशंटच्या दगावर ते ह्या ठिकाणी का दुसऱ्या हॉस्पिटलला? दुसऱ्या हॉस्पिटलला नेल्यानंतर इथे नाही झालं. इथे ओके होतं. इथे ओके होतं. कोणाला काही प्रॉब्लेम असेल डॉक्टरांकडनं तर त्यांनी बोलावं बसावं. आणि डॉक्टरांकडनं काही प्रॉब्लेम असतील, पेशंट एक्सपायर होत आहे, पोस्टमॉर्टम होते, त्यांचं काही जे काही असेल डॉक्टरांची चूक असेल तर तुम्ही बसा बोला. अदरवाईज तुमच्या काही केसेस असतील तुम्ही कोर्टात जा, तुम्ही पोलीस कंप्लेंट करा. पण ही तोडफोड वगैरे ही पद्धत नाही. ही पद्धत जर अशी असेल तर डॉक्टरांचा कॉन्फिडन्स कमी होणार. डॉक्टरांचा कॉन्फिडन्स कमी झाला तर पुढे सर्दी पडशाची ट्रीटमेंटसुद्धा करायला डॉक्टर धजावणार नाही. आणि याची इम्पॅक्ट पूर्ण मानवी समाजावर पडतील. आणि पेशंट आणि डॉक्टरचं रिलेशन जे ते आज अतिशय स्पॉईल झालेलं आहे आणि अशा घटनांमुळे ते अजून जास्त स्पॉईल होणार आहे. धन्यवाद मी एवढं सांगू इच्छितो. पण ही घटना अतिशय निंदनीय आहे. ह्या घटनेचा सर्व स्तरातून हा निषेध झाला पाहिजे ही आमची प्रतिक्रिया. निषेध करतो. पेशंट, रुग्ण आणि डॉक्टर यांचे संबंध भावासारखे असतात. आज त्या पेशंटला एम आय बसला. आज अशा पद्धतीनं तुम्हाला ठीक आहे, तुमच्यात विश्वास नव्हता, तुम्ही सिरियस लोकांशी बोलायला हवं होतं, पोलिसांशी बोलायला हवं होतं, तसं न करता तुम्ही कायदा हातात घेतला. तर तो कायदा हातात घेण्याचा मी निषेध करतो. आणि यापुढे आम्हालाही विचार करावा लागेल की काय करायचं. कारण कोणताही पेशंट हा ॲलोपॅथी ट्रीटमेंट देताना कुठेही काही होऊ शकतं. आणि प्रत्येक वेळेस जर आमचा आत्मविश्वास गेला, आमचा आत्मविश्वास धरता, आम्ही काय करायचं, कोणती प्रॅक्टिस करायची, काय करायची, तर मला सगळं जनतेला विचार हे करणं आहे की कृपया तुम्ही कायदा हातात घेऊ नका. हॉस्पिटलमध्ये काही जमावाने हल्ला केला आणि जमावाची तोडफोड केली हा एक अत्यंत निंदनीय घृणास्पद असा प्रकार जामनेर शहरामध्ये आज घडला. जामनेर शहराच्या इतिहासाला हा एक कलंक आहे. डॉक्टरी भाषेत जर म्हणायचे, मी स्वतः एक डॉक्टर आहे, जरी लोकप्रतिनिधी असलो तरी मला आज डॉक्टरांची बाजू घ्यावीशी वाटते. कारण आपल्या ज्या समस्या असतात या कुठंतरी तुम्ही डॉक्टरांच्या समोर बसून त्या मांडाव्या. पेशंटची ट्रीटमेंट कशी चालू आहे, काय चालू आहे, हे हा प्रकार सोडून देणं आणि त्याचा दवाखान्याची तोडफोड करणं, त्यामध्ये डॉक्टरांच्या मनोबल एकदम चिकरून होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी असे पेशंट घ्यायचे की नाही घ्यायचे हा एक विषय समोर येतो. फार दिवसांपासून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये एक नातं निर्माण होतं. फॅमिली पेशंट ही एक संकल्पना होती, परंतु आता ही संकल्पना कुठंतरी आता दुरावत चाललेली आहे आणि डॉक्टरांवर कुठंतरी अन्याय होतो आहे असं आम्हाला वाटतं आहे. मला असं वाटतं या ज्या गोष्टी आहेत या समोरासमोर बसून सॉल्व होण्यासारख्या आहेत, त्या कुठंतरी चर्चा करून मिटवण्यासारख्या आहेत. हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. डॉक्टरांच्या वतीने, डॉक्टर असोसिएशनच्या तर्फे मी या प्रकाराचं निंदा व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त करतो. यापुढे असे प्रकार घडू नयेत. आपल्या जामनेर शहराला एक वेगळी परंपरा आहे आणि या परंपरेवर कुठेही आघात घडू नये असं आम्हाला वाटतं. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.